नमस्कार, मी अंजली। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अंजलीज फूड मेनिया चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तीळ आणि गूळ वापरून पोळी बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तिळाची पोळी करण्यासाठी मी इथे घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, एक वाटी गूळ, वेलची पावडर, थोडंसं मीठ आणि पाणी। तर आपण सुरुवातीला पीठ मळून घेऊयात आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर करूयात। म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ आहे ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ। त्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया, आणि लागेल तसं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊयात। हे पहा, आता आपण हे पीठ मळून घेतलं आहे। आता याला असंच झाकून ठेवूयात आपण आणि पुढची प्रोसिजर करून घेऊयात। तर आपल्याला काय करायचं आहे की आपण जे तीळ घेतले आहेत ते आपल्याला एका तव्यावरती थोडे हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। आपण हे व्यवस्थित परतून घेऊया। जास्त परतायचे नाही आहेत, त्यामुळे मग आपल्या तिळाच्या पोळ्यांना एक असा कडवटपणा येईल, त्यामुळे हलकेच परतायचे आहेत लो फ्लेमवरती। हे पहा, तीळ चांगले भाजले आहेत, तडतडत आहेत, आता आवाज येतोय तुम्हाला। आता आपले हे तीळ भाजून झाले आहेत, आपण हे काढून घेऊया। आता आपल्याला शेंगदाणे देखील, अर्धी वाटी शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, साधारण इतपत। मी या शेंगदाण्यांची सालं काढणार नाही आहे, सालं सकट मी वाटून घेणार आहे। कारण मग त्याच्यामुळे काय होतं की छान असा कलर पोळ्यांना येतो, जे आपण सारण बनवणार आहोत त्याला छान ब्राऊन असा कलर येतो, त्यामुळे मी सालं काढणार नाही। झाले आहेत आपले भाजून शेंगदाणे, काढून घेऊयात। आता आपल्याला काय करायचं आहे, हे भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे हे दोन्ही पण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही करायचं आहे, तर आपण हे फिरवून घेऊयात। आता हे जे वाटून झालं आहे आपलं, तर याच्यामध्येच आपण काय करणार आहोत, हा एक वाटी गूळ ॲड करून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल की त्याला मॉइश्चर होईल आणि छान असा गोळा तयार होईल त्याचा। हे पहा, गूळ घालून आपण पुन्हा एकदा वाटून घेऊ याला। हे पहा, आता याच्यात आपण वेलची पूड घालून एकदा फिरवून घेऊया। हे पहा, आता आपण वाटून छान सारण तयार आहे। हे पहा, त्याचा गोळा देखील होतोय। आता आपल्याला जे आपण पीठ मळलं होतं त्याच्या आपण जसं पुरणपोळ्या लाटतो त्याप्रमाणे लाटून त्याच्यामध्ये हे सारण भरून आपण पोळ्या करून घेऊया। हे पहा, अशी वाटी करून घ्यायची पिठाची आणि त्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया आणि पॅक करून घेऊया त्याला असं। याला व्यवस्थित आपण लाटून घेऊ। हे पहा, याप्रमाणे आपली पोळी लाटून झाली आहे। तुम्हाला कितपत जाड आणि कितपत मोठी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाटून घेऊ शकता। इथे आपल्या तिळाच्या पोळ्या तयार आहेत।
तुम्ही पाहू शकता छान असा ब्राउन खरपूस कलर आला आलेला आहे त्याला। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।